राजकारणातील तपस्वी कष्टकऱ्यांचा वाली भाई गणपतराव देशमुख यांच्या निधनाने एक अढळ तारा निखळला, असा सुसंस्कृत चारित्र्य संपन्न व्यक्ती होणे नाही अशा प्रतिक्रिया मान्यवरांनी दिल्या। महाराष्ट्राच्या विधानसभेत 11 वेळा निवडून येण्याचा विक्रम करणारे राजकारणातील तपस्वी शेकापचे ज्येष्ठ नेते भाई गणपतराव देशमुख यांचं शुक्रवारी निधन झालं। एक पक्ष एक झेंडा आणि एक मतदारसंघ ठेवून राजकारणात आदर्श निर्माण करणाऱ्या एका विद्यापीठाचा अंत झाला। भाई गणपतराव देशमुख यांचा जन्म 10 ऑगस्ट 1926 रोजी मोहोळ तालुक्यातील पेन्नूर इथं झाला। पंढरपूर इथं शिक्षण घेतल्यानंतर उच्च शिक्षणार्थ त्यांनी पुणे गाठलं। तिथं वकील झाल्यानंतर त्यांनी वकिलीचा व्यवसाय सुरू केला। त्यानंतर समाजकारणाची ओढ निर्माण झाली। 1962 साली ते पहिल्यांदा आमदार झाले। 1972 आणि 1995 वगळता 2019 पर्यंत ते सलग निवडून आले। 1978 मध्ये शरद पवार यांच्या पुलोद सरकारमध्ये तसंच 1999 मध्ये काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये ते मंत्री होते। त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील तुरळक वर्ष वगळली तर ते कायम विरोधी बाकावर होते, परंतु सांगोल्याच्या नागरिकांसाठी त्यांनी केलेलं काम इथली जनता कधीच विसरू शकणार नाही। तळागाळातल्या लोकांचं आणि नाहिरे वर्गाचं प्रतिनिधित्व त्यांनी केलं। सांगोलासारख्या दुष्काळी तालुक्याला त्यांनी डाळिंबाचं माहेर घर केलं। दुष्काळी तालुक्यात पाणी आणण्याकरता त्यांनी संपूर्ण आयुष्य झिजवलं। त्यामुळेच इथल्या जनतेनं त्यांना 11 वेळा विधानसभेत पाठवून आपला विश्वास दाखवला। अत्यंत साधी राहणी, कोणताही बडेजाव नसलेले गणपत आबा आमदार असताना देखील एसटीतून फिरायचे। अखेरच्या श्वासापर्यंत जनतेच्या कल्याणासाठी आपण लढत राहू अशी घोषणा त्यांनी 2019 विधानसभा निवडणुकीवेळी केली होती। गणपतराव देशमुख हे शेतकरी, कष्टकरी, शेतमजुरांचे नेते होते। दुष्काळी भागातील शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायासाठी ते पोट तिडकीनं भांडत असत। सत्वशील, चारित्र्यसंपन्न, निष्कलंक अशी त्यांची आजही ओळख आहे अशा शब्दात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। दुष्काळ निवारणाकरता गणपतरावांनी अख्खं आयुष्य वेचलं। त्यांची साधी राहणी आजच्या पिढीला प्रेरणादायी असल्याची प्रतिक्रिया आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिली। राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आमदार महादेव जानकर यांनीही गणपत आबांना श्रद्धांजली वाहिली। असा नेता पुन्हा होणार नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार, काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह राज्यातील अनेक मान्यवरांनी गणपत आबांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे।